राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष एवं उप मुख्यमंत्री अजित पवार के सुझाव के अनुसार 12 फरवरी से 19 फरवरी तक स्वराज्य सप्ताह का आयोजन राज्य स्तर के साथ साथ नागपुर शहर में भी किया जा रहा है, जिसकी जानकारी पार्टी के प्रदेश प्रवक्ता प्रशांत पवार ने मीडिया को दी। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी स्वराज्य सप्ताह मना रही है और यह पार्टी महाराष्ट्र की अस्मिता और स्वाभिमान से जुड़ी है, इसलिए राज्य में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। छत्रपति शिवाजी महाराज के जनता राज से प्रेरणा लेकर इस कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है, जिसकी जानकारी प्रशांत पवार ने दी है। 18 तारखेला मेला विविध सेल मार्फत जेवड़े सेल है, चित्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, शिवकालीन वस्तु प्रदर्शन आणि पक्षाचे मंत्री महोदय वगैरे जे या भागात येतील त्यांच्याकडनं, तसेच स्कॅनद्वारे येणाऱ्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अभियानाशी जोडण्यात येईल असा हा संकल्प आहे। तर याच्यामध्ये आम्ही शाळा शाळांमध्ये पण राबवणार आहे, तर शाळेमध्ये राबवताना आम्ही ते एक हे बनवलेलं आहे, आमचं QR कोड बनवलेलं आहे आणि त्या QR कोडच्या माध्यमातून म्हणजे जसं आम्हाला सगळे फॉर्म वगैरे भरण्याची आवश्यकता नाही, ते QR कोड आम्ही जर तुम्हाला आता समजा तुमच्या पत्रकार लोकांना द्यायचा तर आम्ही तो QR कोड देऊन टाकतो, म्हणजे ते पाठवून देऊ, तुम्ही स्कॅन करून तुमच्या याच्यावर सगळं येऊन जाईल। त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दाखवतो। यात राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या कल्पक सूचनेनुसार प्रदेश स्तरावर तसेच नागपूर शहरात रयतेचे जिजाऊंच्या शिवाचे राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवाचे दिनांक 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी स्वराज्य सप्ताहचे आयोजन करण्यात येणार। तर ह्या याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 6 विधानसभा क्षेत्रामध्ये वेगवेगळं म्हणजे स्वराज्य पताका लावून एरिया सजवणे, त्याच्यानंतर सेल्फी विथ किल्ला असं किल्ल्याचं हे करून तिथे सेल्फी काढण्याचे असे पॉईंट्स बनवणे, पत्र पाठवून स्टिकर आलेले आहेत आमचे, आलं का ते। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 12 से 18 फरवरी तक नागपुर शहर की 6 विधानसभाओं में पार्टी के संभाग अध्यक्ष द्वारा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन करने वाली है। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।